दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांना मी एक गुड न्यूज सांगणार होती आज दसऱ्याच्या दिवशी. तर ती गुड न्यूज काय आहे, ती संध्याकाळी 5 वाजता पाहायला विसरू नका. नाही विसरू नका. ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजता. भरपूर असं ऊन आहे आणि उन्हामध्ये बाहेर पाऊस पडतोय. तेव्हा मी लहानपणी बोलायचो की कोल्ह्याचं लग्न आहे, कोल्ह्याचं लग्न असल्याने की असा पाऊस पडतो उन्हामध्ये. आता मी आणि ओबी चाललोय बोईसरला, ओबीच्या आजीकडे. ओबीला आठवण येते 2-3 दिवसापासून. आणि कसं माहिती का, ओबीच्या आजीने पण फोन केला आणि बोलली का ओबीला घेऊन ये, कधीपासून आणलंच नाहीस. म्हटलं आज तिला घेऊन जाते. आणि माझं आज मी काय केले, केसाचं बाजार. मग आता ठीक आहे. काय कोणतरी फवारा सोडत असेल ओबीसाठी. ओबीला पाऊस आवडतो ना म्हणून. जा त्या बाजूने बस जा. एवढ्या जोरात एवढ्या जोरात दरवाजा लावतात. बाबांची कोल्हे लाईट बंद झाली याचा मतलब आहे की जवळजवळ फिट बंद झाला. लाईट चालू म्हणजे जवळजवळ फिट बंद नाही झाला. मामाजवळजवळ फिट नाही बंद झाला. नाही नाही फिट बंद झाला. आता तू लाईट लावतीयस मग. चल निघायचं आता. आता आपण कुठे चाललो आहे? मुंबईला, नाशिकला, गोव्याला, ऑस्ट्रेलियाला, अमेरिकेला. तुझी आजी अमेरिकेला राहते ना. मग चाललो अमेरिकेला. चला निघायचं. जेवायला बजा. ओबीचा आवाज ऐकलात? आम्ही आलो घरी, जेवलो, त्यानंतर ओबीची एक डुलकी पण काढून झाली. खोता डोनट बनवून आणला. खोता ब्लॅक कलरचा डोनट होता, त्याच्यात स्काय ब्लू कलरचा क्लीम लावला. काय झालं, ही डोनट साठी रडत होती, त्याच्यामुळे तिचे काका गेले आणि मग बोईसरभर शोधत बसले होते डोनट. आणि शोधून त्यांना डोनट मिळाला, पण तो चॉकलेटी कलरचा होता आणि हिला चॉकलेटी कलर नाही आवडत. मग त्यांनी त्याच्यावरती थोडा असा कलर करून मग तो आणला होता. तरी म्हणते मम्मा असा कसा वेगळा वरती कलर होता, आतमध्ये वेगळा कलर होता, डोनटचा कलर असा कसा काय बदलून आणला. क्रीम खूप कमी असतं. तुला काय वाटलं का माऊ, ती काय छोटस पिल्लू आहे का? माहिती होत कसं कळालं? आणि बरोबर तिने माऊला शोधून काढला. चोर सापडला ना, लबाडी सापडली. आता नेक्स्ट टाइम आहे ना, असं मस्त पैकी एवढं मोठं कलरफुल डोनेट तुला देणार. रेनबो कलरचं बनवणार का? रेनबो कलरचं. येस भाऊ, रेनबो कलरचं बनवणार ना. रेनबो कलर. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, स्काय ब्ल्यू पर्पल. अवनी आणि अस्मी आहेत. श्रद्धा दिसते का तुम्हाला? श्रद्धा, ए अवनी, अस्मी, अश्मोर, ओय छोनू. श्रद्धाचा जीव असा वरखाली होत असेल, कारण की दरवर्षी नवरात्रीच्या दिवसांमध्ये आम्ही गरबा खेळतो. एक दिवस का होईना, पण बहिणी एकत्र येतो आणि गरबा खेळतो. आजही आम्हाला अजिबात वेळ नव्हता, तर आजचा दिवस मी अशी मावशीकडे आली होती, तर म्हटलं की थोडा वेळ का होईना आपण गरबा खेळूया. आमच्या इथे अजून चालू नाही झालं, एक दुसरी सोसायटी तिथे गरबा आहे. मग म्हटलं का तिथे थोडंसं खेळून घेतो आणि मग पालघरला निघतो. असं खूप मजा करायचो. ओवी छोटी होते ना तेव्हाचे. मला जर त्या क्लिप मिळाल्या ना, तर मी तुम्हाला दाखवेन नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये, किंवा मग या व्हिडिओच्या एंडिंगला जर शक्य झालं तर तसंही करीन. ठीक आहे, तुम्ही ना मला कमेंट करून कळवा जर तुम्हाला ओवीच्या लहानपणीच्या क्लिप आठवणी पाहायच्या असतील, ओवी छोटी होती तेव्हा काय काय त्याची ऍक्टिव्हिटी जर पाहायची असेल तर कमेंट करून कळवा. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओवीचा गरबा खेळताना तुम्हाला दाखवते कशी खेळत होती ते. चला तर निघते फटाफट. मग गरबा खेळून डायरेक्ट जाणार बेटा, घरी नाही येणार होत आपण परत.
हा मग चप्पल काढ अगं, बापाच्या पाया पड जा. असं कसं वाया करते तू सोनू? ओय सोनू, जय सद्गुरु. जा आता चप्पल घाल जा. आणि आजी आजोबांचा प्रोग्राम चालू झालाय. चला टाटा, बाय बाय. हो हो, जय सद्गुरु. उभी माझी निघाली टन टन कडन टन. हे बघा, आमची इथे तयारी तर केलेली आहे, पण कोणी खेळत नाही. थोडस उशिरा सुरुवात करतात खेळायला, थोडस खेळतात. हा अख्खं खेळायचं, आता कोणीच खेळत नाही. बघ ना आता, विचार त्यांना जाऊन खेळत का नाही तुम्ही. गरबा गरबा खेळलाय आपको? गरबा खेळलाय आप? तो पूरा रेडी हो की आयो? सुंदर सुंदर बन गया आयो? स्टेप करके बताओ बेटा, स्टेप करो. ना छोटी थी तो करती थी ना, देख तो रहे थे. ड्रेस तो आपकी बहुत अच्छी लग रही है, मैंने तो सुना ही काय लास्ते है हुई. आणि आता आम्ही पोहोचलोयत विशालच्या सोसायटीमध्ये. ए विशाल, विशालच्या सोसायटीमध्ये आता आम्ही पोहोचलोय आणि इथे आम्ही गरबा खेळणार आहोत. आणि ओवी ऑलरेडी पुढे पोहोचली आहे. विकी हा विशालचा लहान भाऊ आहे. विकी लहान नाही, मोठा भाऊ. सॉरी सर, ते दहाव्या. मोठा भाऊ आणि ओ जीजू, सबुरी आणि जिजू आले बरं का आमच्या बरोबर. आणि जिजूंच असं म्हणणं आहे की त्यांना गरबा खेळता येत नाही, पण ते थोडस खेळणार आहेत. नाही खेळणार. बायकोला, ओ बायकोला मदत करा ना. साडे दहा वाजले, माझ्याकडे अर्धा तासच आहे खेळायला. तर मी आता पटापट खेळते गरबा आणि मग तुम्हाला भेटते बरं का. आणि ओवीला किती खेळायचं हे बघा. ओवी ओवी काय खेळते ना, चप्पल काढते ना, काढते चप्पल काढू ना, खाली तरी चालेल.
पोचला यार तुमने जोरात बोला बोलो श्री अंबे माते की जय। आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज होता, कोणाला माहिती आहे की नाही, जो 9 दिवस रंगाप्रमाणे कलरचा ड्रेस घालणार किंवा साडी काही पोशाख असेल त्याला शेवटच्या दिवशी गिफ्ट भेटणार आहे। आणि दुसरं अजून एक गिफ्ट आहे, चांगला डान्स करणाऱ्यालाही भेटणार आहे। तर तुम्ही आता 5 दिवस तर झाले तुमच्या, आमचे जे कोणी लोक होते ऑब्झर्व करत होते की कोण चांगला नेहमीप्रमाणे कलर वाईज ड्रेस कोड करताय, चांगलं कोण नाचताय, त्यांना सरप्राईज मिळणार आहे 9व्या दिवशी। चला सर्वांना शुभरात्र। विशाल आमचा भारी वाटला एवढ्या दिवसांत गरबा खेळून, आपल्या बरोबर राहशील तर नेहमी असतच राहशील। अरे खरंच सांगितलं सिरियसली, तुला आज बोलवलं नसतं आली नसती तू। हा आज बोलवलं नसतं तर नसती झाली, डायरेक्ट जाणार होती। अरे इथे खूप काळोख होते विशाल, तुला इथे उभं राहावं लागेल तरच तू दिसशील। नाही मी गोरात आहे, शेवटी माझा उजेड म्हणजे असं काही नाही, माझा उजेड तुझ्यावरती पडतो ठीक आहे। आणि दरवर्षी मी नवरात्रीमध्ये गरबा खेळते, मागच्या वर्षी नाही शक्य झालं आणि यावर्षी आजच खेळली, आता हा लास्ट, त्याच्यानंतर नो गरबा, त्याच्यानंतर आमच्या गावी जायचं। आज पण कसं उभीच्या आजीकडे आली होती म्हणून म्हटलं की चला आता ह्याने बोलवलेलंही आहे तर मग एक थोडंसं जाऊन यावं आणि राऊंड मारावं। आणि मोजून फक्त मी अर्धा तास खेळली, अर्धा तास गरबा खेळली आहे आणि घामाघूम झालेत, अर्धा तास एक तास झाला, एक तास गरबा खेळलेत, बरं वाटलं। आणि माझी ओवी पण म्हणजे ओवीला समजल्यापासून आता खेळली आणि ती सकाळपासून खूप एक्सायटेड होती की मला गरबा खेळायचं आहे, मला गरबा खेळायचं आहे, मला गरबा खेळायचं आहे, मम्मी मला गरबा खेळायचा आहे। आणि ती खूप छान नाचली, मला खूप आवडलं। अम्मा तू पण छान नाचलास, येते नाचता थोडंफार गरबा खेळून कसं वाटलं ते सांग पहिला। ओके थांब पाणी आणते, जाऊया का गोट्याने घरी घेऊन उभी। हा हा बोलते, वा पौर्णिमा हा बोलते, हा ती घरी घेऊन जातो आम्ही, जाऊया गोट्याला घरी घेऊन जाऊया उभी। ए बाबू जाऊ यायला घरी घेऊन, बोलो श्री अंबे माते की, बोलो श्री अंबे माते की, बोलो श्री अंबे माते की। हॅन्सी फॉन्सी काकाने टाटा तर काय, बाय 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 बाय, गुड नाईट, जीजू भेटू परत, हो हो नक्की नक्की, बाय 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 बाय। हा काय आलं आणि पटकन काय करा, आता सबुरी चाललेली आहे, सबुरीला सोडायला विशाल जातोय आणि आम्ही चालूयत पालघरला, सबुरी आणि शरद चालेल बोईसरला, आपल्या सोडायला दुसरा मामा येतोय, चलो बाय बाय। आपल्या सोडायला विशाल मामा, सबुरीला सोडायला आनंद मामा जातो, चला टाटा टाटा उभी बाय। शुभ सकाळ मंडळी, आता वाजले आहेत सकाळचे 11 आणि आता मी निघालेली आहे सगळ्यात आधी सलूनला जायला, सलूनला थोडीशी कामं आहेत ती करून घेणार आहे, म्हणजे पिंपल्स कमी झाले बऱ्यापैकी आहे ना, कसं माहिती का उन्हाळा आला ना की पिंपल्स पण येतात आणि उन्हाळा गेला की पिंपल्स गायब होतात, कसं आंबे जास्त खातो ना आपण, मग आंबे खायचं प्रमाण वाढलं का मग येतात एक एक दोन दोन तीन तीन चार चार करत, आंबे खायचं प्रमाण कमी झालं की पुन्हा सगळे मध्ये जातात, आता नाही राहणार, आता डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये यायला पुन्हा सुरुवात करतील। चला बोला गणपती बाप्पा मोर्या, हे बघा कानातले छोटे छोटे, हे ना मी दादरवरून घेतलेले, मला खूप आवडलेले आणि आताही आवडतात, असं मस्त छोटेशेच आहेत, घालायला छान वाटतात। चला आता मी पटापट पालघरला नाही बोईसरसाठी निघते, आधी सलूनला जायचंय, त्याच्यानंतर बाजारात जायचंय, थोडंसं सामान घ्यायचंय आणि नंतर मग घरी यायचं रिटर्न, आणि मग पुन्हा इथे पालघरला येऊन मला पुन्हा गावात जायचंय असं। चला आता मी पडघ्याला गेलेली म्हणजे सलूनमधून घरी गेली, आईना घेतलं आणि आईंच्या वगैरे आता मी आमच्या गावच्या दवाखान्यात आलेली आहे, आईंच्या पायाला थोडंसं लागलं आहे तर आईनी संध्याकाळी फोन केला आणि सांगितलं की त्यांच्या माझ्या पायाला लागलं आहे तर मला दवाखान्यात घेऊन चल असं, मग मी पालघरला गेलीच नाही, मी डायरेक्टली पडघ्यालाच गेली म्हणजे आईना घ्यायला आणि तिकडनं आता आली आईना दवाखान्यात घेऊन। आई कसं काय लागलं पायाला, दगड लागला, दगड पाय सुचलाय त्यांचा, चालता नाही तर थोडंसं असं लंगडत लंगडत थोडंसं चालत आहे, धावपळ पण खूप असते ना आमच्या आईंची, हो हळूहळू करायचं ना, थोडं धावपळ असते ना माझी, हळूहळू करायचं ना थोडंसं, तेच आता आले त्याचं खूप ॲक्च्युली पाय दुखतोय आणि बांब लावून लावून त्या थांबल्या होत्या तेवढा वेळ, म्हणून मग मी गेलीच नाही पालघरला, ओवीचे बाबा आणि आता ओवी बाईकने येणार आहे, मग मी आईंना घेऊन इकडनं परत मग आता गावाला जाईन पडघ्याला, जवळच आहे आमचा दवाखाना, लांब नाही मग उमरोळीला,
तुम्ही पालघरला कधी येणार? 16 तारखेला 15-16 तारखेला 15-16 तारखेला तर आता इथे बसतो, मध्ये गर्दी आहे दवाखान्यात, म्हणून आम्ही बाहेरच बसलो. इथे कट्टा होता, कट्ट्यावरती बसलो. इथे म्हणजे 5-6 नंबर आहेत आतमध्ये. मग आहे गाड्या केल्या होतात बघ ना. काय झालं? तुम्ही पण आलात लगेच मागो बाग. आईने फोन केला मग यारा नको. तू पण आलाय. आणि ही पण, ही पण आलाय. नवलेश पण आला, नवनीत पण आला, दुकसन आले बघायला. ओ काळजी नका करू, असं कसं बोलताय तुम्ही? आमचं आयुष्य पण तुम्हाला लागतो. चल बाय. आता आम्ही पुढे जातो, म्हणजे मला घरी जाऊन साडी नेसायची आहे ना. त्याच्या मी आईला घेऊन येईन मागे. जा तू बस बेटा. बाय बाय बाय. होगी मला पण बाय कर. आणि ओवी आणि मम्मा बघा कसे मॅचिंग झाले. तुम्ही दाखव तुझं ड्रेस. होणू अरे वाले माझ्या फोन. आता आम्ही निघालो आहोत पडघ्याला जायला. घरी आवाज नको ना करू. ओवी बाटलीचा आवाज का ते कडम कडम. आणि ओवी बघा तिच्या कुणाला घेऊन आले. कुणाला घेऊन आले ओवी आज तुझ्या? आणि हिच्या ट्रॉलीला. आणि तिच्या डॉलचा रंग पण ब्लू कलर आहे ना, तिच्या कपड्यांचा कलर. मॅचिंग मॅचिंग सगळे मॅचिंग मॅचिंग. आज आमच्या घरी आहे अष्टमीचा होम. तर होम आहे घरी, तर आम्ही आता जातो. आणि ओवीला पण मी नऊवारी नेसणार आहे. मी नऊवारी नेसणार आहे, कलरी पण नऊवारी नेसणार आहे. पण झालं असं की काल बेटा बोल ना बेटा काय बोलत. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कल्याणी पण होती, पण कल्याणी आज सकाळीच तिच्या माहेरी गेली. झालं असं की तिच्या काकी वारल्या, त्यामुळे तिला जावं लागलं तिथे. बिचारीने खूप तयारी केली होती आणि सकाळी फोन आला की असं असं झालंय तर जावंच लागेल. तर म्हटलं की आता जा, आता काही ऑप्शन नाही आहे, जावं तर लागणारच आहे. कारण की घरातलं आहे आणि आम्ही सगळेजण जाऊ शकत नाही, कारण की घरामध्ये होम आहे. तर आता इकडचं सगळं झालं की मग आम्ही जाऊ तिथे. आणि कल्याणी उद्या येणार आहे परत म्हणा. तर आता मी जातो आणि पटापट तयारी करून घेतो. चला हा बेटा घरी आपल्या इथे. आता इथे रस्त्यात नाही फुलं बिलं तोडायची, काही नाही पोरी खरंच. गाडीमध्ये माईक कॅमेरा ऍक्शन. बोल ना तू, तुला काय बोलायचं बोललं बेटा? माईक टेस्टिंग. माईक टेस्टिंग नाव सांग ना तुझं. सिद्धांत. अजून काय तुला सांगायचं सांग. सॉन्ग एखादं. सॉन्ग नाही येत. मराठी टीचर आपल्याला मराठी सॉन्ग शिकवत आहे. या आहे समिता ताई, ओवीची आत्या. हा बघा ओवी सारखाच आहे ना चेहरा. ताई बरोबर मॅचिंग आहे, असा मॅचिंग आहे. आणि ही रांगोळी काढते इथे. या दोघी जणी मिळून रांगोळी काढतात. अनुष्का हे बघा, अनुष्काने इथे पण रांगोळी काढली आहे. रुई, रुईची तयारी झालेली आहे. म्हणजे मेकअप थोडासा बाकी आहे. साडी वेअर करून झाले, हेअरस्टाईल करून झाले आहे ना. आता मी पण पटापट करते. मी पण अजून साडी नेसलेली आहे. आता चेंज करायची, आता नऊवारी नेसायची आहे. आणि थोडीशी हेअरस्टाईल करते, थोडंसं तोंडावर असं 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 लावते. हा ताई आलेल्या आहे, संगीता ताई आणि प्रियंका आलेल्या आहेत. तर आता मला झाल्या सगळ्यांच्या. आता मी करू का? तुमची करते आणि मग बाकीचे कोणाचं असतील तर मग. हा चालेल, माझी करणार. या आमच्या जाऊबाई बरं का, मोठ्या जाऊबाई, भूमिका वहिनी. दिसत नाही त्या. हो इथे बघा भूमिका वहिनी, दिसत नाहीत ना तुम्ही कोणाला? कधीतरी दिसतात ना असं. आणि आता माझ बा येत आहे तालिया तांटडान. अरे वा 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 सोनू, इथे बघ बेटा कसा दिसतो मला बघू दे. हे बघा कसे छान दिसते ना माझ बाय. आणि हे बघा आई, बघा इथे लाईट गेले त्यामुळे थोडेसे कमी दिसतोय, म्हणजे थोडस असं कमी फोकस पडतोय ना. म्हणून लाईट मध्ये कसं थोडा चेहरा अजून उजळून दिसला असता. आईनी पण छान अशी तयारी केली आहे, मस्त तयारी वगैरे करून नटून बिटून बसलाय. माझं बाळ पण नटलंय. आणि बाळाची तयारी सगळ्यात उशिरा केली, म्हणजे माझी तयारी झाल्यानंतर. कारण बाळ तुम्हाला माहिती आहे जास्त वेळ काही तयारी ठेवणार नाही. आणि मग मला तिची तयारी करत मला माझी तयारी पुन्हा सोडावी लागेल. त्यापेक्षा मी आधी माझी तयारी करून घेतली आणि नंतर मग माझ्या बाळाची तयारी केली.
आता तुझा एक छानसा फोटो काढूया. या आहेत आमच्या माई, या माझ्या दोन नंबरच्या नणंद, हा आमच्या मोठ्या नणंद आहेत त्या बंधू अक्का, आणि या अनुष्काची आई. आम्ही यांना लाडाने माई म्हणतो, म्हणजे मोठ्या आहेत त्याच्यामुळे माई म्हणतो. आणि आईंच्या ज्या मोठ्या जाऊबाई आहेत ना, त्यांचीही मोठी मुलगी. हे बघा, या नानी आई आहेत, आमच्या नानी आहे, हे बघा यांची मुलगी, यांची हा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, हा लाडू दाखवलेले नानींची मुलगी माई. आणि हा त्यांची सुनबाई, ही बघा भूमिका वहिनी, भूमिका वहिनी आमच्या कॅमेरा, म्हणजे कॅमेरा समोर त्यांना नाही जमत, त्यामुळे त्या कधीच येत नाही कॅमेरामध्ये. तुमची मगाशी मी करून दिलेली पण ओळख वहिनी. चल चल जायचं आपण तिथे. आणि भूमिका वहिनींच्या या आई बर का, आणि दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी काकी इथे नक्की येतात, आठवणी आवर्जून येतात. फक्त लास्ट इयर तिचा चुकलेलं, लास्ट इयर चुकलेलं होतं, हो एकच गेल्या वेळेला कोरोनामुळे, नाहीतर मग दरवर्षी येतात सगळे जण. आणि हा बाळ नुसता गेम खेळत असतो. हा बरं का आई, चला निघू आपण. गर्दी आहे आणि मला ते जमणार नाही, कारण की सगळे घरात पाहुणे आलेत, मग त्यामुळे मी कॅमेरा धरून सगळं करत बसणं ते मला शक्य नाही होणार. मला जशी जशी सगळ्यांची ओळख करून देता येईल तेवढी मी नक्की करून देते. हा या बघा आमच्या आई कशी दिसते, कशी दिसते. मी आज तुम्ही सांगतात ना, आई खूप साध्या राहतात. आज फक्त कल्याणीची आमची कमी आहे, आज कल्याणी तिची मोठी आई वाढली. मी तिला मिस करते, कारण मला प्रत्येक हाका हाकाला कल्याणी हवी असते. आणि आज नऊवारी साडीला इस्त्री वगैरे करून आली, पण सकाळी फोन आला तिची मोठी आई वाढली, तातडीने जावं लागलं तिला. छान दिसत नाही. चला.